ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आम्ही मांडत आलो आहोत आणि मांडत राहणार न्यायाचा सारी पाठ News24 सह्याद्री। News24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक निखिल वारे माजी नगरसेवक अहमदनगर महानगरपालिका आणि रूपालीताई वारे नगरसेविका अहमदनगर महानगरपालिका। सर्व नगरवासियांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात कलम 144 लागू केला आहे। याबाबत निर्बंध घालताना अत्यावश्यक बाबीत भाजीपाला दुकाने आणि फळ विक्रेते यांचा समावेश करण्यात आला। असं असताना महापालिकेने शहरात विविध ठिकाणी भरणाऱ्या भाजी बाजारांवर बुधवारी रात्री 8 ते 1 मे रोजी सकाळी 7 पर्यंत म्हणजेच 15 दिवस खरेदी विक्रीवर बंदी घातली। जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील तब्बल 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यात 60 डॉक्टर्स आणि 20 नर्सेसचा समावेश आहे। या रुग्णालयात दररोज 3000 नागरिकांच्या कोरोना चाचण्या होत असून सध्या सर्व कोरोना बेड फुल झाले आहेत। 20 वॉर्डातून 380 कोविड रुग्ण येथे उपचारासाठी येत असून दुसरीकडे ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याच्या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी दिली आहे। इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची, आपण पाहत राहा News24 सह्याद्री। होय, आम्ही परखड बोलतोय आणि बोलत राहणार News24 सह्याद्री। News24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुमित संतोष वर्मा, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना। सर्व नगरवासियांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही मांडत आलोय आणि मांडत राहणार न्यायाचा सारी पाठ News24 सह्याद्री। News24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। माननीय चेअरमन भगवान फुलसुंदर, अध्यक्ष मोरिया नागरी सहकारी पतसंस्था व सर्व पदाधिकारी व कर्मचारी। सर्व नगरवासियांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 1 मे पर्यंत आणखी कडक निर्बंध जारी केले आहे। या काळात आर्थिक दुर्लभ घटकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी 1500 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यात 9606 परवानाधारक रिक्षा चालक असून त्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे। रस्त्यावर उभं राहून ती मंजूर स्वरात वाहन चालकांना लिफ्ट मागायची, निर्जन स्थळी जाऊन वाहन थांबवायला सांगायची आणि थेट चालकाकडे पैशाची मागणी करायची। पैसे देण्यास नकार दिला तर आरडाओरडा करून गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची। वाहन चालक जवळ असेल ते पैसे देऊन टाकायचे। अशा पद्धतीने गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन चालकांना लुटणाऱ्या महिलेला तोफखाना पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केलाय। सुनीता भाऊसाहेब भगत असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत 3500 नागरिकांची ट्रेसिंग करण्यात आली आहे। शहर आणि परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। सोमवारी 382 नव्या रुग्णांची भर पडली आहे। शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणीसाठी 72 वसुली आणि कर्मचाऱ्यांचे 7 पथकं स्थापन केले आहेत। या बातम्यांसह इथेच थांबतोय। कोरोनाचा संसर्ग वाढतोय, विनाकारण घराबाहेर पडणं टाळा, प्रशासनाच्या नियमांचं पालन करा, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री।